एखाद्या अंधारा रात्री वाट चुकून रानात शिरू लागलेल्या वाटसरूने त्याच्या जवळची प्रवासातील मोठी विजेरी इलेक्ट्रिकल बॅटरी काढून तिचा प्रकाशोत चहूकडे फेकताच त्याला सर्व वस्तूजात लक्कण यथास्थित दिसू लागते आणि त्याच्या मनाच्या त्या प्रकाशमय स्थितीत त्याची वाट त्याला स्पष्टपणे उमगता येते. त्याचप्रमाणे आमच्या महाशालेय कॉलेजियन कालातच आम्ही त्या वेळच्या मराठी इतिहासाच्या विस्तृतपण विस्कळीत पसाऱ्यावर हिंदू राष्ट्र दृष्टीच्या विद्युल्लतेचा प्रकाश जोर टाकताच आमचे मनही अकस्मात प्रकाशमय झाले. त्या हिंदू राष्ट्राच्या दीप्तिमय दृष्टिकोनातून पाहताच तो मराठी इतिहासाचा विस्कळीत विसंगतनी विखुरलेला प्रपंच सुसंगतनी सुसमन्वित दिसू लागला. त्याचे खरे अलोक सामान्यत्व तेव्हाच काय ते आमच्या प्रत्ययास आले. केवळ मराठ्याचा इतिहास म्हणून तो वाचू जाता तसा एकेरी स्वार्थी लुटारो भांडकुदळ आणि भुक्कड असा जदुनाथ सरकारासुद्धा बहुतेक इतिहासकारांना वाटत होता तसा तो नाहीच नाही. हिंदू राष्ट्रासारख्या आपल्या महान राष्ट्रावर सारा आशिया युरोप आफ्रिका अशा तिन्ही खंडातील म्हणजेच तत्कालीन साऱ्या ज्ञात जगातील परधर्मीय आणि परकीय हिंदू शत्रू जे तुटून पडले होते आणि ज्यांना निर्दलनासाठी 10 शतकांवर हिंदू जातीने तुटकपणे महायुद्ध लढत ठेवले असताही इतर कोणाही हिंदू राजांकडून किंवा गटांकडून ते महायुद्ध जिंकून समाप्त होण्याचे चिन्ह दिसेना तेव्हा ते महायुद्ध जिंकण्याचे महान दायित्व आता एकट्याने स्वीकारले पाहिजे असा निर्धार करून उठलेल्या महाराष्ट्राचे आम्हास तेव्हा साम्यक दर्शन झाले. ह्या हिंदू राष्ट्रीय दृष्टिकोनातून साधारणतः 17व्या शतकापासूनच्या मराठ्यांच्या हिंदू स्वातंत्र्ययुद्धाच्या ह्या इतिहासावरील आम्ही लिहिलेले वरील हिंदुपद पादशाही हे पुस्तक प्रत्येक हिंदुत्व निष्ठाने वाचावे अशी आम्ही राष्ट्रीय कर्तव्यासाठी दांभिक विनय बाजूस सारून स्वतःच उत्कट विनंती करतो. कारण शक्य तितक्या तिराईत दृष्टीने बघितले तरी आमचे आम्हासच ते पुस्तक मराठ्यांच्या तत्कालीन इतिहासावरील इतर आज उपलब्ध असलेल्या कोणत्याही पुस्तकापेक्षा अत्यंत मार्मिक आणि हिंदुत्वाच्या त्या ओसंडत भरलेल्या राष्ट्रीय जीवन रसाने रसरसलेले आहे असे वाटते. मराठ्यांच्या राजारामकालीन इतिहासाला बाजार बुनग्यांचा धुडगूस म्हणणाऱ्या परकीयांची आणि स्वकीयांचीही तोंडे बंद करून रानड्यांनी महाराष्ट्राचे स्वातंत्र्ययुद्ध असे त्याला म्हटले. पण त्याच्या पुढचे हे जे अक्षरशः महाभारतीय युद्ध मराठे राजारामच्या कालानंतर जवळजवळ 1 शतकभर लढत राहिले ते केवळ महाराष्ट्रीय स्वातंत्र्य युद्ध नव्हते तर ते महाभारतीय हिंदू स्वातंत्र्य युद्ध होते. त्या महायुद्धाचे हे आम्ही लिहिलेले हिंदुपद पादशाही हे समीक्षक पुस्तक म्हणजे एक सुवर्ण मंदिर आहे. त्या महायुद्ध देवतेची एक अजिंठ्यातील रंगशिल्पासारखी मनोवेधक मूर्ती आहे. त्या महायुद्ध देवतेचे एक अजिंठ्यातील रंगशिल्पासारखी मनोवेदक मूर्ती आहे आणि तरीही त्या पुस्तकातील छेदकनी छेदक साधार आहे. इतर अधिकारी इतिहासकारांच्या वाक्यांचे उतारे त्यात आहेत म्हणून ते असाधार आहे. इतकेच काय ते नव्हे तर त्या प्रत्यक्ष रणांगणात लढत असलेल्या आणि ती राजकारणे लढवीत असलेल्या वीर पुरुषांची त्यावेळी उच्चारलेली स्वतःची वाक्येच त्यात आहेत. त्याच्या स्वतःच्या हाताने लिहिलेल्या ताज्या पत्रांचे उतारे त्यात आहेत म्हणून ते पुस्तक जितके वाचनीय तितकेच विश्वसनीय आहे. महाराष्ट्राच्या त्या इतिहासाची ही अखिल भारतीय हिंदू स्वरूपाची जाणीव प्रतिभाशाली इतिहास लेखक राजवाड्यांना अगदीच नव्हती असे नाही पण त्यांच्या लिखाणात तिचा सर्वांगीण समन्वय व्हावा तसा झालेला नव्हता. क्वचित त्यांचा ग्रंथसंभार तसाच प्रचंड होता म्हणून त्याचे एका दृष्टीत साकल्याने सप्रमाण अवलोकन करणे त्यांच्यासारख्या विशाल बुद्धीलाही साधलेले दिसत नाही. अधूनमधून त्या इतिहासाचे त्यांचे समीक्षण अधुरे किंवा विसंगत भासते तर इंग्लिश मुस्लिम प्रभृती शत्रुपक्षीय इतिहासकारांचे तर ह्या प्रकरणी नावच काढावयास नको एवच आहे. या परिस्थितीत मुसलमानीस राजसत्तेचा नायनाट करून ते महाभारतीय युद्ध जिंकणाऱ्या इतिहासाचं
हिंदू राष्ट्रीय दृष्टीतून केलेल्या समीक्षणाचे आमचे हिंदू पद पादशाही हेच पुस्तक अद्वितीय आहे. यासाठी प्रत्येक हिंदुत्व निष्ठाने ते वाचावे असे आमचे आग्रहाचे सांगणे आहे. एवढ्यासाठी आम्ही आमच्या सध्याच्या प्रकृती क्षीणतेमुळे ते समीक्षणसुद्धा आता पुन्हा येथे देत नाही. जे जिज्ञासू वाचकांनी हिंदू पद पादशाही ह्या इंग्लिश ग्रंथातून वाचावे, ह्या ग्रंथाचे मराठी भाषांतरही श्री ग. पा. परचुरे यांनी प्रसिद्ध केलेले आहे. ह्या चालू सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात आता दशशतकव्यापी हिंदू मुस्लिम महायुद्धात शेवटी हिंदूंनी मुसलमानी राजसत्तेचा नायनाट करून जो अंतिम महान विजय मिळविला त्या उत्कर्ष बिंदूला पोचवणाऱ्या घटनाक्रमाच्या केवळ अनुक्रमानिकेच्या सोनेरी साखळीचेच काय ते प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे तेच खाली करीत आहोत. अलोक सामान्य घटनांच्या मालिकांची अनुक्रमानिका ज्या सन 17व्या शतकापर्यंत आम्ही ह्या हिंदू मुस्लिम महायुद्धाचे समीक्षण ह्या ग्रंथात प्रकरण 8 पर्यंत वर केलेले आहे त्यापुढची त्या सन 17व्या शतकात ही त्यावेळेस यत्कश्चित भासणारी पण आज आता इतिहासाच्या उलट दुर्बिणीतून महान ठरणारी पहिली घटना म्हणजे सन 1627 किंवा 1630 झालेली शिवाजीचा जन्म. शिवाजीचे वडील शहाजीराजे हे त्या काळातील मराठ्यांच्या राजकारणकर्त्या आणि लढत्या मोठमोठ्या तुरळक सरदारात गणले जात होते. पण त्या साऱ्यांना त्यावेळी महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या 5 मुस्लिम सुलतानशाह्यांचे अंकित म्हणूनच सरदारक्या गाजविणे भाग पडलेले होते. हिंदूंचे स्वतंत्र असे एक टिचभरसुद्धा स्थल साऱ्या महाराष्ट्रात उरलेले नव्हते. पण वर उल्लेखलेल्या त्या शहाजीराजांना झालेल्या लहान मुलाच्या दैवी मात्र पुढे त्याच्याच नेतृत्वाने मुस्लिम राजसत्तेच्या शिरच्छेदासाठी सांडलेल्या उष्ण रक्ताचा हिंदू स्वातंत्र्य निर्घोषक स्वराज्यातिलक लागावयाचा होता. आश्चर्यकारक योगायोग देवाने म्हणा देवाची इच्छा म्हणून म्हणा काकतालीय न्यायाने म्हणा किंवा पेरलेल्या प्रयत्नांचे एक समया वच्छेदे करून भरून वर आलेले पीक म्हणून म्हणा पण जिजामातेच्या गृहांगणातील शिवाजीच्या ह्या जन्मापासून एक आश्चर्यकारक परिवर्तन हिंदू मुसलमानांच्या युद्ध संघर्षातील राष्ट्रीय रणांगणातही घडून आले. साधारणतः सन 700 पासून 17व्या शतकाच्या आरंभापर्यंत जेथे म्हणून मुसलमानांची आणि हिंदूंची प्रचंड सैन्य लढली तेथे जेथे म्हणून राज्यांवर आणि राष्ट्रांवर निर्णायक परिणाम करणारे युद्ध समरभूमीवर हिंदू मुसलमान लढले तेथे तुरळक अपवाद सोडता काहीतरी निमित्त येऊन कोणी हत्तीवर बसला म्हणून तर कोणी पालखीत बसला म्हणून कुठे अकस्मात विश्वासघात झाला म्हणून तर कुठे विजय हिंदूच्या अगदी हाती आला असता केवळ योगायोगाने पण हिंदू सैन्याचा पूर्ण पराभव व्हावा आणि मुस्लिम पक्षाचा पूर्ण विजय व्हावा हा निष्ठुर रणदेवतेचा शेवटचा निर्णय बहुधा ठरलेला असे. वीर दाहिरची लढाई, वीर जयपालची लढाई, वीर अनंगपालची लढाई, वीर पृथ्वीराजाचा शेवटचा संघर, महाराणा संघाने झुंजवलेला संग्राम ह्या सर्व शतकानुशतकातील निकराच्या युद्धापासून ते तो थेट विजयनगरच्या वीर राजारामच्या सन 1565 झालेल्या तालेकोटच्या लढाईपर्यंत प्रत्येक निर्णायक युद्धात वरील निष्ठुर रणदेवतेचा कौल हिंदू पक्षासच बाधक ठरला. हिंदू पक्षाचाच पराभव त्या संग्रामात अटळपणे होत गेला. पण 17व्या शतकाच्या आरंभापासून म्हणजेच साधारणतः शिवाजीच्या जन्मापासून हिंदू मुस्लिमांच्या संघर्षात त्याच निष्ठुर रणदेवतेच्या निर्णयात एक अत्यंत आश्चर्यकारक प्रभेद अकस्मात दिसून येऊ लागला. तो हा की पूर्वी जसा हिंदू मुसलमानाच्या झुंजीत हिंदूंचा पराभव हटकून व्हावयाचा हे अटळ दिसे तसे ह्या पुढच्या काळात जेथे जेथे हिंदू मुसलमानांची गाठ पडे तेथे तेथे हिंदूंचा विजय हटकून व्हावा आणि मुसलमानांचा पराजय होत जावा हेही अटळ ठरू लागले. ह्या 17व्या शतकापासून जेथे जेथे रणात मुसलमान भेटला तेथे तेथे हिंदूंनी त्यास पिटला. राष्ट्रावर किंवा राज्यावर अमोलात परिणाम करणारे रणसंग्र असोत किंवा अगदी धावत्या लढाया असोत हिंदू सैन्याचा विजय आणि मुस्लिमांचा पराजय हा बहुधा ठरलेलाच असे. महाराष्ट्र भूमीवरीलच नव्हे तर पंजाब ते दक्षिण समुद्रापर्यंत आणि पश्चिम ते पूर्व समुद्रापर्यंतच्या शेकडो लढायात
मराठ्याने मुस्लिमांच्या केलेल्या पराभवाची हिंदूंची छाती गर्वभराने उंचविणारी विजयजंत्री आमच्या हिंदू पादशाही या पुस्तकातून प्रत्येक हिंदू तरुणाने अवश्य वाचावे. नव्या मराठी रणनीतीचे सूत्र आक्रमण केवळ संरक्षण नव्हे, साऱ्या हिंदू राष्ट्राचे नेतृत्व मराठ्याने स्वीकारल्यापासून वर दाखविल्याप्रमाणे जेथे हिंदू मुस्लिम संग्रामात बहुधा हिंदूंचाच विजय आणि मुसलमानांचा पराजय भरतखंडभर जो होत गेला त्याचे एक मुख्य कारण हे होते की शत्रूंवर सुद्धा सैनिकी आक्रमण करणे हे नैतिकदृष्ट्या अश्लाघ्य आहे, पाप आहे, तो हिंदूंचा धर्म नव्हे अशी जी क्षात्रत्वाची विकृत निष्ठा सद्गुण विकृती साथ बहुतांश हिंदू समाजात मध्यंतरी फैलावली होती तिच्या तावडीतून मराठ्यांनी आपल्या धाडशी पराक्रमाने हिंदू मनाची झपाट्या सरशी सुटका केली.